पावसानं राज्यातील शेतकऱ्यांची म्हणजे तुमची चिंता आणखीनच वाढवली आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात होईल पण सप्टेंबर महिन्यातही पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला आहे आता तुम्ही म्हणाल तुम्ही हे अचानक का सांगतायत तर आज म्हणजे एकतीस ऑगस्ट रोजी हवामानशास्त्र विभागानं एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये सप्टेंबर महिन्यात भारतात पाऊसमान कसं राहील याचा अंदाज जाहीर केलाय त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट अधिकच गडद होण्याची चिन्ह आहेत मग या प्रेस कॉन्फरन्समध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय सप्टेंबरमध्ये पाऊस कसा राहू शकतो यावरच आज मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय ऍग्रो वन हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी सप्टेंबरचा पावसाचा अंदाज आज जाहीर केलाय राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसानं मोठा खंड दिला त्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांचं लक्ष हवामान विभागाच्या अंदाजाकडं होतं पण हवामान विभागाच्या अंदाजानं राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढवली आहे हवामान विभागानं सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी एक्क्याण्णव ते एकशे नऊ टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे पण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाजही दिला आहे ऑगस्टच्या शेवटी आय ओडी म्हणजेच इंडियन ओशन डायपोल सक्रिय झाला आयओडी नेमका काय आणि त्याचा मान्सूनच्या पावसाशी काय संबंध आहे याचा व्हिडिओही तुम्हाला ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल आयओडी सक्रिय झाल्यानं देशात सप्टेंबर महिन्यात सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज आहे असं हवामान विभागानं स्पष्ट केलंय सप्टेंबर महिन्यात ईशान्य भारत पूर्व भारताच्या शेजारील भाग हिमालयाच्या पायथ्याच्या अनेक भागात तसंच पूर्व मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असाही अंदाज हवामान विभागानं दिला तर देशाच्या इतर भागात सरासरी किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे महाराष्ट्र गुजरात राजस्थान कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे देशात ऑगस्ट महिन्यात गेल्या एकशे बावीस वर्षातील सर्वात कमी पाऊसमान होतं असंही हवामान विभागानं या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलंय ऑगस्ट महिन्यात पूर्व उत्तर प्रदेश बिहार झारखंड छत्तीसगड उत्तर पश्चिम बंगाल केरळ लक्षद्वीप कर्नाटका मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला तर इतर विभागांमध्ये सरासरी पाऊस पडला असं हवामान विभागानं सांगितलंय ऑगस्ट महिन्यात देशात सरासरीपेक्षा छत्तीस टक्के कमी पाऊस झालाय मध्य भारतात सरासरीच्या तुलनेत सत्तेचाळीस टक्के कमी पाऊस झाला तर दक्षिण भारतातील पाऊस सरासरीपेक्षा साठ टक्के कमी पडला एक जून ते एकतीस ऑगस्ट या काळात देशात सरासरीपेक्षा दहा टक्के कमी पाऊस पडला आहे असंही हवामान विभागानं सांगितलंय मान्सून हंगामातील आतापर्यंत पावसाचा विचार करता देशात दहा टक्के तूट झाली आहे दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात आतापर्यंत सरासरीपेक्षा दहा टक्के कमी पाऊस पडलाय तर मध्य भारतातील पाऊसमान दहा टक्क्यांनी कमी आहे असंही हवामान विभागानं या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंय राज्यात आत्तापर्यंत पावसाची मोठी तूट आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची अपेक्षा होती पण सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे असा अंदाज दिल्यानं आता शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे तर ही सगळी माहिती होती हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या प्रेस कॉन्फरन्समधली आम्ही दररोज ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती हवामानाचं प्रत्येक अपडेट देत असतो ते चार वाजता देतो त्यामुळे आमच्या ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्याकडून हवामानाचं अपडेट मिस होणार नाही पुन्हा भेटू नवीन माहितीसह तोवर काळजी घ्या